डिंग डिंग। तर मुलांनो, स्वावलंबन हेच घशाचं गमभन आहे मास्टर। स्वावलंबन हेच यशाचं गमक आहे। काल मी तुम्हाला जे सांगितलं तेच आता सांगतोय। प्रत्येकाने स्वतःची स्वतः काम करा, स्वावलंबनाचं अवलंबन करा। ए मास्टरच्या औषध खाऊन उंदीर मरतील शाळेत येऊन, मास्टरच्या औषध खाऊन उंदीर मरतील शाळेत येऊन, घरी कोणी आहे का? आलो आलो। औषध घेणार का? कसलं औषध? मास्टर मारायचं औषध, उंदीर मारायचं औषध मास्टर। अरे पण हे काय चाललंय तुझं? मास्टर तुम्ही सांगितलं तेच मी मनावर घेतलंय। म्हणजे मी तुला उंदीर मारायचं औषध विकायचं सांगितलं होतं? नाही हो, तुम्ही मला स्वावलंबी बनायला सांगितलं की नाही? सो मी स्वावलंबी झालोय, मी आता कमवायला लागलोय मास्टर। अरे तुला दुसरा कुठला धंदा मिळाला नाही का रे? मास्टर या धंद्यात खूप पैसा आहे। म्हणजे मी मार्केटमध्ये सर्वे केलाय। सर्वे कोण? सर्वे ते नाही का अभ्यास करतात एखाद्या गोष्टीचा? अरे सर्वे केलाय। मग मला कशाला विचारते माहिती आहे? अरे कसला सर्वे केलाय पण? घरातील अपाळीव प्राण्यांचा। हा, माझ्या अभ्यासावर नंतर माझ्या लक्षात आलं की घरातील हे अपाळीव प्राणी आहेत की नाही, उंदीर झुरळ डेकून यांचं प्रमाण खूप कमी झालंय। अरे मग घरात घेणार कोण औषध? त्याच्यावर आयडिया गेले। मी फ्री सॅम्पल वाटणार आहे। या सॅम्पलच्या वासाने उंदीर ढेकून झुरळ त्यांची कॉलनी सोडणार नाही, आपल्या घरात राहायला येणार। म्हणजे चिटिंग? नाही चिटिंग नाही। नंतर उंदीर ढेकून झुरळ मारायचं औषध मीच विकणार वेश बदलून। हा धोका? नाही अजिबात नाही। 10 रुपयांच्या 10 गोळ्या, 10 रुपयांच्या 10 गोळ्या संपवती झुरळांच्या टोळ्या। टोळ्या? हा, एक गुचन औषध कोपऱ्यात द्या फेकून गायब होतील घरातील ढेकून। हा तुझा धंदा बंद कर, गुपचूप वर्गात येऊन बस। मास्टर माझा धंदा मी तुम्हाला समर्पित केलाय, कारण हा धंदा तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने सुरू केलाय। जसं रिक्षा टॅक्सीवर लिहिलं असतं ना, तसं मी माझ्या या धंद्याच्या पिशवीवर लिहिलं, हे बघा। माने मास्टरांची कृपा? अरे वा। मग मास्टर तुम्ही माझे बँड अँबॅसेडर आहात। अरे बँड नाही रे, ब्रँड अँबॅसेडर। तू माझा बँड वाजवणार? नाही नाही मास्टर, असं कसं होईल मास्टर। अहो मास्टर, तुमच्या कृपेने मी माझ्या प्रोडक्टला तुमचंच नाव दिलंय। का? मास्टर का जहर। टिंग टिंग टिंग। बघा झालं बँड अँबॅसेडर। अरे अरे मास्टर माझी पूर्ण खात्री आहे, मास्टर पूर्ण खात्री आहे। ही रिकामी पिशवी जरी घरात टांगली की नाही आणि तुमचं नुसतं नाव जरी वाचलं तरी उंदीर ढेकून झुरळ तडफडून मरतील। मास्टर मास्टर आशीर्वाद द्या मास्टर, सगळं तुमच्या कृपेने होतंय मास्टर। अरे पण हे काय करतोस? ओ तुम्हीच म्हणाला स्वावलंबी बन, आता धंदा मी सोडूच शकत नाही। अरे स्वावलंबी म्हणजे स्वतःच काम स्वतः कर असं म्हणालो होतो मी। आई शपथ, यांना काय सांगणार आता? या आता सांगताय धंदा वाढला असता तर? अरे आता उशीर झालेला नाही अजून? उशीर झालाय ऑलरेडी। म्हणजे माझ्या बाबतीत नाही तुमच्या बाबतीत मास्टर? कसं काय कसं सांगणार तुम्हाला आता? काय झालं? स्वावलंबनाचं खूळ डोक्यात भरून या वयात, या कोवळ्या वयात मला तुम्ही धंदा करायला लावलात असं वाटून माझे बाबा तुम्हाला शोधत निघाले, इथेच येत आहेत। का? म्हणजे माझे एकट्याचे बाबा नाही, यांचे पण बाबा आहे, तुम्हाला शोधत येतात। कशाला? परत कशाला? अहो तुम्हाला हाणायला। काय मास्टर काय झाले? ए याच्यामध्ये काय माहितीये का? चिवडा रेवडी लाडू, आता आपण कुठे जायचंय? पिकनिकला।